नवाब मलिक निवडणूक लढण्यावर ठाम. 29 तारखेला शिवाजीनगर मानखुर्द मधून अर्ज भरणार. नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. मनसेची पाचवी यादी जाहीर. मनसेची 15 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर. पनवेल मधून योगेश चिलेंना संधी तर काटोल मधून सागर दुधानेंना उमेदवारी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली 22 उमेदवारांची नावं. विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार. सूत्रांची माहिती. भाजपने देवराव होळी यांचं तिकीट कापलं. गडचिरोलीमधून मिलिंद नरोटे यांना उमेदवारी. देवराव होळी यांनी सकाळीच घेतली होती देवेंद्र फडणवीसांची भेट. पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का नाही. संभाजीराजेंचा लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सवाल. सत्तेत घ्या आरक्षणावर तोडगा काढून दाखवतो संभाजीराजेंचं वक्तव्य. नाशिक मराठवाड्यातून लढण्याचा मला आग्रह. कुठून लढायचा लवकरच निर्णय. संभाजीराजेंची लोकशाहीच्या कार्यक्रमात माहिती. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव. भारतीय संघाने 12 वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका. 245 धावांमध्येच भारताचा डाव आटोपला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.